संपूर्ण जगाला कोरोनाच्या साथ रोगाचा भिडका पडलाय. गेल्या 5 महिन्यापासून या कोरोनाच्या विळख्याने संपूर्ण जगाचं सर्व दृष्टीने फार मोठं नुकसान झालंय. एकीकडे स्वतःच्या रक्ताची नाती एकमेकांना विसरताना दिसतंय. अंत्यविधीसाठी ही पाठ फिरवली जाते. अशा परिस्थितीतही खऱ्या अर्थाने कोरोना योद्ध्याचं काम करतायत ते म्हणजे सावंतवाडी खासकीवाडा येथे राहणारे संजू विरनोडकर आणि त्यांची टीम. ज्या ज्या ठिकाणी कंटेनमेंट झोन जाहीर होतात, ज्या ठिकाणी कोरोना बाधिताचा मृत्यू होतो, त्या ठिकाणचा परिसर संजू विरनोडकर आणि त्यांची टीम गेल्या 5 महिन्यापासून नॉन ब्लीचिंगने निर्जंतुकीकरण करत एखाद्या कोरोना योद्ध्यासारखं काम करताना दिसतंय. 2 वर्षापूर्वी संजू विरनोडकर यांच्या मुलाचा आकस्मिक मृत्यू झाला आणि त्यानंतर संजू विरनोडकर हे खऱ्या अर्थाने या सामाजिक कार्यामध्ये गुंतून गेले. आपल्या मुलाच्या नावावर असलेला पैसा सामाजिक आणि विधायक कार्यासाठी गुंतवावा या हेतूने प्रेरित होत या कोरोनाच्या लढ्यात संपूर्ण सावंतवाडी तालुका, बांदा शहर, वेंगुर्ला तालुका, त्याचबरोबर दोडामार तालुका ही या ठिकाणी निर्जंतुकीकरण करत आपल्या सामाजिक बांधिलकीची, धाडसी आणि आत्मविश्वासाची चुणूक या ठिकाणी संजू विरनोडकर यांनी दाखवले. प्रत्येक ठिकाणी या निर्जंतुकीकरणासाठी कमीत कमी 5 ते 6 हजार रुपये खर्च येतो. मात्र कोणत्याही आर्थिक बाबीची तमा न बाळगता, कोणत्याही पैशांची आशा न बाळगता संजू विरनोडकर हे काम करताना दिसत आहेत. म्हणूनच ज्या ज्या ठिकाणी संजू विरनोडकर जातात त्या त्या ठिकाणचे रहिवासी संजू विरनोडकर यांच्या कामाची कौतुक तर करतातच, मात्र त्यांना तोंड भरून आशीर्वादही देतात. संजू विरनोडकर सांगतात की निवडणुकीच्या काळात पुढाऱ्यांनी पैसे देऊन मते विकत घेण्यापेक्षा अशा पद्धतीची विधायक कामे केल्यास लोकांकडे मतांसाठी भीक त्यांना मागावी लागणार नाही. खरंच संजू विरनोडकर यांचं हे कार्य अतिशय मोलाचं म्हणावं लागतंय आणि म्हणूनच एक कोरोना योद्धा म्हणून संजू विरनोडकर यांना सलाम ठोकावा लागतोय. संजू विरनोडकर यांनी गेले 5 महिने ही टीम सांभाळली. या गेल्या 5 महिन्यात अनेक पक्षांतर झाली. आपण पाहतो की 1-2 महिने कोणताही कार्यकर्ता एका पक्षात राहत नाही, मात्र आपली टीम या कोरोना महामारीत गेले 5 महिने सांभाळत एक सामाजिक विधायक कार्य करणाऱ्या या संजू विरनोडकर यांच्या कार्याचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. माझा सिंधुदुर्ग ब्रेकिंगच्या वतीनं संजू विरनोडकरच्या या कार्याला सलाम आणि त्याला ईश्वर आयुष्य असंच भरभराटीचं देवो आणि त्यांच्या हातून अशीच सामाजिक कार्य घडत राहो अशा शुभेच्छा देतो.